वर्षाच्या वैद्यकीय सेवेनंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आता विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे पुढचे पाऊल पडते आहे. बामनोली येथे अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी युक्त असे विवेकानंद रुग्णालय, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सुरू करीत आहोत. या रुग्णसेवा प्रकल्पाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्याचे हे सानंद निमंत्रण. उद्घाटन सोहळा माननीय श्री नानासाहेब जाधव, माननीय प्रांत संघ संचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत, माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री सुभाष बापू देशमुख, सहकार पणन व वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्हा पालकमंत्री, माननीय खासदार श्री संजय काका पाटील, खासदार सांगली लोकसभा, माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ, आमदार सांगली विधानसभा, माननीय श्री विजय काळम पाटील, जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी सांगली, आणि माननीय श्री किशोरजी मुल्ला, टीबी मुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन सांगली. या मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आपण या उद्घाटन समारंभास व स्नेहभोजनास अगत्य उपस्थित राहून संस्थेच्या या रुग्णसेवा प्रकल्पास आपले आशीर्वाद द्यावेत ही आग्रहाची विनंती. आपले विनीत डॉक्टर आर डी श्रीवास्तव अध्यक्ष, ॲडव्होकेट विनायक देशपांडे उपाध्यक्ष, डॉक्टर राम लाडे सचिव, सर्व संचालक, सल्लागार मंडळ व कर्मचारी वृंद विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान. वेळ रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजता. स्थळ विवेकानंद रुग्णालय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बामनोली कुपवाड सांगली.